कोरोना संकटाने बंद असलेले सर्व व्यवहार, राजकीय सभा, यात्रा, दारूची दुकाने पूर्ववत सुरू केल्यानंतरही राज्य शासनाने अद्याप मंदिरं बंद ठेवली आहेत. शासनाने तातडीने मंदिरं सुरू करावीत या मागणीकरिता मनसेच्या वतीने येथील सुपारी हनुमान मंदिरासमोर आरती करून घंटानाद आंदोलन करण्यात आले. कोरोना आजारामुळे बंद असलेले सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्यानंतरही राज्य शासनाने मंदिरं उघडण्यास सध्या परवानगी दिली नाही, त्यामुळे मंदिर परिसरात अवलंबून असलेल्या किरकोळ विक्रेत्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे शासनाने बंद असलेले मंदिरे सुरू करावी या मागणीकरिता मनसेच्या वतीने गुलमंडी येथील सुपारी मारुती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. मंदिरे राज्य सरकारने अजूनही उघडली नाहीत म्हणून विरोधी पक्ष मंदिर उघडण्यासाठी राज्य सरकार विरुद्ध आंदोलन करताना दिसून येत आहेत. भाजपने 2 दिवसापूर्वी मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले होती. आज मनसेने पण मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले होते. त्याच आदेशाचे पालन करून आज मनसे कार्यकर्त्यांनी मंदिराच्या बाहेर घंटानाद आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास दासरते, शहराध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, सुमित खांबेकर मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केले. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इथे आंदोलन केलेलं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीचं आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे. सर्व मंदिरं ही उघडली पाहिजेत. हिंदू धर्मियांची ही अस्मिता आहे की प्रत्येक जण आज रोज सकाळी उठल्यानंतर मंदिरामध्ये जातो, दर्शन करतो. त्याचबरोबर मंदिराच्या आजूबाजूला बसलेले जे काही मंदिरावर अवलंबून असलेले कुटुंब आहेत, जे फुलं विकणारे आहेत, जे उद्बत्त्या विकणारे आहेत, 20-20, 25-25 वर्षापासून त्यांचा तो धंदा आहे आणि या लोकांचा धंदा देखील आज बुडत आहेत. अनेक कुटुंब आज ही नैराश्याच्या भूमिकेमध्ये जात आहेत. सरकारने त्यांची भूमिका बदलली पाहिजे आणि मंदिरं ही उघडली पाहिजेत हे आम्ही सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सबस्क्राइब कीजिए हमारे चॅनल को.